आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे मी बाहेरनं शेफ बोलावला असता, त्यात काही नाहीये. पण आता किशोरने दगा दिला म्हटल्यावर काय करायचं? हो करतो ना, सांगा ना काय करू. लंच आपण नंतर बघू. मी आज सगळ्यांना चहा नाश्त्याला बोलावलंय, तर मी नाश्ता सुद्धा आणून ठेवलाय. तू बाहेर घेऊन येशील यांना सगळ्यांना सर्व करशील. मम्मा अहो मणी कशाला, मी आहे ना, मी करते ना मदत तुम्हाला. अगं तू थांब, तुझी अजून ओळख व्हायची आहे सगळ्यांबरोबर. मणी करेल ना, करशील ना मणी? करतो ना. आणि हो संचिता, ह्या लक्ष्मीताई. नाईस मीटिंग यू. सावकाश मणी. आणि संचिता, ह्या प्रतिमाताई, ह्या महिला बचत गट चालवतात. अरे वा, म्हणजे तुमचं स्केड्यूल खूपच बिझी असेल. हो मग. सॉरी 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 मणी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. अरे मला कळलंच नाही, आणि मी मुद्दाम नाही केलंय मामा, चुकून झालं माझ्याकडून. अगं शांत हो, सगळ्यांना माहिती आहे तू मुद्दामून नाही केलंस ते. मणी आहे ना, मणी पुसून घेईल. पुशील ना रे मणी. सॉरी मणी. ऍक्च्युली मी फोन चार्ज करायला जात होते, लक्ष नाही गेलं माझं. अगं मग जा ना चार्जिंगला लाव. नाही नाही काम झालंय माझं, नंतर करेन चार्ज. ह्या किशूचा पगारच कापून घेणार आहे मी. आयत्या वेळ सुट्टी घेतो म्हणजे काय, एकटा म्हणी बिचारा किती काय काय करेल आता. काय होत आहे, कोण आहे हा मुलगा? कुठल्या एजन्सी मध्ये मिळाला का? काम चांगलं उत्तम करतोय, मला पण नंबर भेटेल का? अगं नाही नाही, एजन्सी वगैरे काहीच नाही, आमच्या घरातलाच माणूस आहे हा. ह्याच्याशिवाय आमच्या घरातलं पाणी हलत नाही, फार कामसू आहे बिचारा. मणी पुसून झालं असेल तर सर्व कर ना सगळ्यांना. मणी तुला काल फॅन रिपेअरिंग करायला सांगितलेलं, ते काम झालं का रे? नाही म्हणजे फार उकडत होतं काल. नाही आमच्याकडे एसी आहे, पण मीच लावत नाही एसी, मला ना जमत नाही फार एसी. तुझं सर्व करून झालं की फॅन रिपेअर करून घेशील का? साहेबांचा फोन वाट बघत असेल का सांगू? मग जा तू, महत्वाचं काहीतरी काम असेल. फॅन काय आल्यावर रिपेअर करू शकतोस तू. हा साहेब. हो पोहोचतो, हो 15 मिनिटात आलो. तुम्ही घ्या ना. मम्मा ही तर फक्त सुरुवात आहे, मुलीला अजून खूप काही सहन करायचं आहे. तू
माझी पाय गती बरी झाल्याच कळलं, ऐकून लई बरं वाटलं. म्हणलंस वानंदी बरी होण्याची बातमी मिळेपर्यंत हळणारच नाही तुझ्या दारात. ना 5 दिवसाचा उपवास केला. जशी तू बरी झाल्याच कळलं ना तशी मिळेल तर यष्टीनं धावत आले. हे बघ तुझ्यासाठी आपल्या बाळासाठी अंगारा घेऊन आले. मला सगळं कळलंय तायडे. माझ्या डोळ्यावर मायेची पट्टी होती, ती काढून माझा गैरसमज दूर केल्याबद्दल तुझं तर आभारच मानायला पाहिजे की मी. मला वाटलेलं आपलं म्हणावं तसं या जगात कुणी बी नाही. पण माझी तायडी आहे, माझ्या पाठीशी उभी आहे. मी स्वप्न होतं माझं आणि ते मोडल्याबद्दल धन्यवाद. मला आणि माझ्या बाळाला तुझी गरज नाहीये. आम्हा दोघांवर मी तुझी सावली बी पडू देणार नाही. स्वानंदी, इथन तिथन उन्हात प्रवास करून तुझ्यासाठी अंगारा आणलाय आणि तू अशी मागतीस वय? लाज नाही वाटत असं बोलायला? हा प्रश्न तू स्वतःला विचार की. सख्खी बहीण आहेस ना माझी, आपल्या बहिणीसोबत कोणी असं वागतं का? तुला शोभलं का तायडे हे? असं काय वाईट वागले बाई मी तुझ्याशी? हा बहीण बहीण म्हणून पोटाचं आतड दुखतंय माझं आणि तू अशी तुझं लागत वागतेस माझ्याशी? आजपर्यंत तुझ्या सगळ्या चुका पोटात घालत आले मी. तुझ्या बाबतीत लई चुकीचं घडलंय म्हणून लई वाईट वाटायचं मला. पण तू तुझ्या स्वार्थापाई माझ्या जन्म न झालेल्या बाळाला मारायला निघालीस. आता मी फक्त तुझी बहीण नाहीये, या बाळाची आई आहे. आजपर्यंत कोण काय काय बोलते याकडे मी कधीच लक्ष दिलं नव्हतं. सगळेजण मला म्हणायचे तुझी बहीण इथं आली आहे, या माग तिचा काहीतरी हेतू असल, तिला तुला त्रास द्यायचा असल. पण मी सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा तुला कळलं माझ्या पोटात बाळ आहे, तू मावशी होणार आहेस, तेव्हा तर आनंदी झाल्याचं लय आवडलंस ग. पण खर तर तुला मला आणि माझ्या बाळाला संपवायचं होत. मी आता येऊ देणार नाही. बस झाला तायडे, आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. तुला काय वाटत फक्त तुझ्या एकटीच आयुष्य बर्बाद झालंय आणि आमचं आयुष्य काय गुलाबाचा गालीचा आहे? तुला माहितीये ना तू बिना लग्नाची प्रेग्नेंट होतीस म्हणून माझं लग्न मोडलंय. तुझ्या पोटात अशा माणसाचं मूल आहे जो माणूस कोण आहे हेच तुला माहिती नाही. हा आणि म्हणून तू त्या सरपंचावर आरोप करतेस की हे मूल त्याच आहे. हे तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं म्हणजे? त्यानेच सांगितलंय. तुला तुझ्या मुलाचा बाप माहिती नाही म्हणून तू त्या सरपंचाचं आयुष्य बर्बाद करणार आहेस. हा अगं बिचारा पळत सुटला इकडं तिकडं आणि त्याच्यावर तू आरोप केलायस ना म्हणून त्यांनी हे सगळं घडवून आणलंय. म्हणजे तू हे सगळं त्याच्या सोबत मिळून केलंयस? का केलंस तायडे तू हे सगळं का केलंस? का असं केलंस तू? बोल, का केलंस तू? ए रडू नको सारखी सारखी. हे झालं की डोळ्यातनं गंगा जमुना काढायची सवय झाली आहे तुला. तुझ्यामुळं आमच्या सगळ्यांना इतका त्रास होतोय हे नाही दिसत का ग तुला?
कायम स्वार्थीपणानं फक्त स्वतःचा विचार करत आलीस तू. काय झालं की आपलं रडायचं? माझ्यामुळे तिचं लग्न मोडलंय म्हणून ती रागवली आहे माझ्यावर. पण मला आशा होती की एक ना एक दिवस ना तिचा राग निवळल. शेवटी रक्ताचं नातं ना आमचं, काळजाची माया, ओढ काही असते की नाही. पण नाही, ह्याच बहिणीनं त्या मीच सरपंचासोबत माझ्या विरोधात कारस्थान रचलं. माझा तो विश्वासच बसत नाही या सगळ्यांवर. स्वानंदी शांत हो, एवढा विचार नको करूस. आणि मला सांग, तेच बोलून तोच विचार करून काही होणार आहे का? या सरपंचाना गावाकडे आमचं जगणं नको नको केलं होतं. तो आम्हाला जिकडे दिसायचं ना तिकडनं आम्ही वाकडी वाट करून निघायचो. आमच्या घरातलं सगळं सामान रस्त्यावर काढून आमच्या डोक्यावरचं छप्परही लावून घेतलं होतं. पण हे सगळं तायडीला कसं कळलं नाही? कसं काय त्या सरपंचाच्या हातची बाहुली बनून माझ्या विरोधात तिनं कारस्थान रचलं? तिच्या काहीच डोक्यात नसेल आलं का की बाबा आपण कुणाचं ऐकतोय, काय करतोय? एकदा सरासर विचार करण्याची कुवत संपली ना की माणूस कसाही वागतो, मग त्याचं त्यालाच कळत नाही काय चूक आहे काय बरोबर आहे. आणि हेच झाले स्वानंदी तुझ्या बहिणीच्या बाबतीत. मणी सर होते ना म्हणून आमचं घर वाचलं, नाहीतर त्या सरपंचानं गाव सोडायची नामुष्की आणली होती. माझे काय कसले ग्रह फिरले कोणास ठाऊ. यांना ज्यांना मी आपलं मानलं ना ती सगळी माणसं मला सोडून चालली, तायडी गेली. आणि आता मणी सर, कालपासनं मी त्यांना इतके फोन करतीये, त्यांचा माझ्यावर कसला राग आहे कोणास ठाऊ. फोनच बंद करून ठेवलाय. माझी सख्खी बहीणच माझ्या जीवावर उठली. मी काय मनी सरांचं दुःख घेऊन बसली? माझच नशीब खराब आहे. सावित्रीबाई फुले हॉस्टेल कुठे आहे? ते तिकडे. आणि साखरगाव? साखरगाव ओळखलं का? कोण? ए कार्तिके, मी आहे मी, किसनराव भगवंतदादा भुईर. नाही ओळखलं का सरपंच तुम्ही? अहो मी ओळखलंच नाही हो तुम्हाला. हे काय शेमग्याच सोंग घेऊन आलात? ए वाढीव दाताचे, जास्त बोलू नको, तुझ्यामुळेच करावं लागते. तू ते काम केलं नाही ना म्हणून असं तोंड लपून फिरावं लागते. लोकांनी ओळखू नये म्हणून हा मॅकओव्हर केलाय. काय केलाय? मॅकओव्हर केलाय. इंग्लिश आहे तुला नाही करायचं ते. बरं ऐक, काम झालंय का? या कामाला एवढा चंबू गाभा घेऊन कुठे चालली? बस झाला हा सरपंच. हे बघा, मला त्या स्वानंदीला जेवढं काही करायचं होतं ना सगळं करून झालंय माझं. आता माझ्याकडे सगळे उपाय संपले. आज तर हॉस्टेलमध्ये सगळ्यांसमोर बोल बोल बोलली मला, म्हणे मी बहीण म्हणून घेण्याच्या लायकीची नाहीये. मग काय चुकीचं बोलले ते? कसली पातायंत्री बाई तू? मला सांग, सौताच्या पोटुशा बहिणीसोबत असं कोणी वागत का? काय चुकीचं बोलली? मी पातायंत्री? हा आणि तुम्ही लय सार सुधारत ना? म्हणजे मी तुमच्या भल्यासाठी हे सगळं केलंय आणि तुम्ही मलाच पातायंत्री म्हणताय? ठीक आहे, माझी ना बदला घ्यायची सगळी हौस फिटली आहे.
त्यामुळे आता पुढचं काय करायचंय ना, तुमचं तुम्ही बघत बसा. हो का, तुमचं तुम्ही बघत बसा. आणि कसं बघायचं ऐके कार्तिके, जे काय बघायचंय ना ते तू बघायचं. नाही काय तू म्हणती तस, समजा त्या बाळाला या जगात येऊ दिलं आणि ते बाळ या जगात आल्यानंतर त्या स्वानंदीनं माझी पोलिसात कंप्लेंट केली, कुठे बी लपलो ना तरी पोलीस मला शोधून काढतील आणि जेलमध्ये टाकतील. आता मला सांग, मला जेलमध्ये टाकल्यावर माझ्याशी लगीन करून तुझा काय फायदा? काय गावात जर तोंड वर करून मिरवायचं असेल ना तर तुला माझ्याशी लगीन करावंच लागेल. नाही दुसरा पर्यायच नाही ना तुझ्याकडे. म्हणून ते बाळ या जगात आल्यानंतर जितका धोका मला आहे ना त्याहून जास्त धोका तुला आहे. येते का ध्यानात? हा लागतात का गणित? आई जेवू देईना आणि बाप भीक मागू देईना असं झालंय. काही बी कळत नाही काय करू. तर तस नाही, तुझी मन चुकली आला राग आणि भीक माग अशी अवस्था झाली तुझी. पण कार्तिके नुसता राग येऊन काय फायदा आहे ग, त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. काय बी झालं ना तरी ते बाळ या जगात येता का म्हणे ध्यानात ठेव. हो पण कस, तुम्ही बघताय ना सगळे प्रयत्न करून झालेत. आता सगळे झाला हळू बोल. तुला त्या स्वानंदी जवळ जाता येत नसेल ना, जी माणसं तिच्या जवळ आहेत ना त्यांच्या जवळ जा. काय बी कर पण ते बाळ या जगात येता का म्हणे येतय ना ध्यानात. तुला त्या बाळाचा जीव घ्यावाच लागेल. मणी आपल्याला आता रॅपिड दौरा आखायला हवाय. शेवटच्या संपर्क सभा ज्या आहेत त्या आपल्याला आयोजित करायला हव्या. गावागावातल्या गल्लीतल्या प्रत्येक घरातल्या मतदारापर्यंत आपल्याला पोहोचायला हवंय. काम खूप आहे पण वेळ कमी आहे. आता लवकरात लवकर प्लॅन करायला लागतो. साहेब मी एक काम करतो ना, तुम्ही कुठे कुठे जाणं गरजेचं आहे ते ठरवतो आणि जिथे शक्य नाहीये तिथे आपल्या कार्यकर्त्यांना पाठवतो. तसं एक ऑनलाईन मीटिंग घेतो आणि त्यांना काय करायचंय काय बोलायचंय हे समजावून सांगतो. आणि साहेब जिथे तुम्ही प्रत्यक्ष जाऊ शकत नाही तिथे आपण व्हिडिओ कॉलद्वारे त्या मतदारांशी संपर्क साधू शकतो. साहेब मला फक्त आज रात्रीची वेळ द्या, मी उद्या सकाळी हा सगळा प्लॅन बनवतो आणि तुमच्याकडे देतो. साहेब बाहेर पत्रकार आलेत त्यांना तुम्हाला भेटायचंय. मी येतो सांग. लवकर लवकर प्लॅनिंगला सुरुवात कर आणि मी पत्रकारांना भेटून यायच्या आत तू एक कच्चा आराखडा तयार कर. हो मी येतो. खात्री आहे का की ह्यावेळेस तुमच्या उमेदवारांना भरघोस मत मिळतील? कारण विरोधकांनी आता वैयक्तिक शेरेबाजी सुरू केलेली आहे. कसं आहे ना, ज्यांच्याकडे दाखवण्यासाठी काही कामं नाही येत ना ती अशी वृत्ती दाखवतात. आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आमचा भर विकास कामांवर असतो आणि म्हणून आम्हाला मतांची चिंता नसते. स्वानंदी आयुष्यात ही वेळेला असं वाटलं नव्हतं. साधा एक फोन करणंही कठीण झालं. काय होणार आहे, फोन करून कशात विचारलं तिला? इतका मोठा गुन्हा घडणार आहे का माझ्या हातून? सर पण तुमच्या घरातल्या पर्सनल गोष्टी सुद्धा. त्याविषयी आम्हाला काही उत्तर द्यायचं नाहीये. विकास कामांच्या विषयी काही प्रश्न विचारायचे असतील विचारा नाहीतर निघा. सरपदार साहेब एक शेवटचा प्रश्न. काय? सुजित सरपदार आणि मणी यांचं पुढे काय होणार? म्हणजे तुमचा राजकीय वारसदार नक्की सरपदार सर. सर मणी
सगळा प्लॅन तयार झाला का? आपल्याकडे अजिबात वेळ नाही आहे. त्या सगळ्या मुलींना स्वानंदीमुळे बळ मिळणार आहे. नमस्कार, आम्हाला तक्रार नोंदवायची होती. हो माने, मॅडम ने सांगितलेली फाईल रेडी केली का? तुमचं काय? तक्रार नोंदवायची. या या बसा, या बसा. बी कम्फर्टेबल बोला, काय तक्रार आहे? अहो घाबरू नका सा, बिंदास सांगा. काय झालं? चोरी झाली? चोरी झाली, पर्ची चोरी झाली ना? बस तर हाय. सोन्याची चेन चोरीला गेली का? अहो तुम्हाला सांगतो, मुंबईत सोन चाकरी चोर एवढे वाढलेत ना, अहो नुसतं सुळसुळाट झाला या सोन्याची चेन गे. मग लॅपटॉप, मौल्यवान वस्तू, मग तुम्ही काय इथं बागेत फिरायला आल्यासारखं आलाय का? अहो ही राणीची बाग नाही, पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशन तुमची कुणी छेड वगैरे काढली आहे का? तसं असेल तर तसं सांगा, एरिया सांगा. इथले समदे मजनू माहिती आहेत मला. या बघा, हा एक मजनू आता बसलाय, थोड्या वेळानं सरळच करतो याला. हा तुम्ही फक्त एरियाचं नाव सांगा, एक एक मजनूला बांबूचे फटके आणत तुमच्या समोर आणतो. हा बघच तयारी सांगा. तसलं काही नाहीये, मला मला वेगळ्या तक्रारीबद्दल बोलायचं. वेगळ्या? बोला बोला. माझ्यावर बलात्कार झालाय. तुम्ही पाणी प्या ताई, पाणी. कुठं म्हणजे कुठल्या एरियात तुमचा कुणावर संशय बिनशय? तुम्ही पाणी प्या ना, बरं वाटेल. अहो ताई पाणी प्या, बरं वाटेल, प्या. हे बघा मॅडम, आमच्या मॅडम बाहेर गेलेत, त्या आल्या की तुम्ही तुमची तक्रार त्यांना सांगा. काय सेन्सिटिव्ह? तुमच्या मॅडम कोण आहे? अंबिका देशमुख. Shut up.
काळजी करू नकस, मॅडम थोड्या वेळात येतील. शिंदे साहेब, शिंदे साहेब, मॅडम आयला. मॅडम, पोळी वस्तीत धुमाकूळ घातला होता याने. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या बायकांच्या तक्रारी होत्या, गळ्यातली मंगळसूत्र आणि चेन चोरतायत म्हणून. आटा काय ना. नीट चौकशी करा आणि माहिती काढा माल कुठे ठेवलाय. मॅडम, ताईंची एक केस आहे, जरा सेन्सिटिव्ह आहे, तुम्ही बघाल का? आत केबिन मध्ये पाठवा. मॅडम आत येऊ या. बसा प्लीज. बोला. शिंदे म्हणत होते की तुमची केस खूप गंभीर आहे म्हणून, काय झालं? जे काही आहे ते बिंदास बोल. तुमच्यासारख्या लोकांना मदत करण्यासाठीच मी या खुर्चीत बसले, हे लक्षात ठेवा. मॅडम, काही महिन्यांपूर्वीच मी साखरगाव सोडून इथं मुंबईत नोकरीला आले. म्हणजे जवळजवळ वर्ष होईल मला तसं. मला ऐकू हवी, ती बी तुझ्या अर्थी सुंदर, आणि तुला तुझं घर सोडवायचंय. माझ्याशी लगीन कर, सगळ्यात प्रॉब्लेम मध नमुक येऊ. कमरविन, हा सिनियर आहे तुझा आणि याच्याच हाताखाली तुला काम करायचं. मॅनेजमेंटनं तुम्हा सगळ्यांसाठी एका पार्टीचं आयोजन केलेलं आहे, त्या पार्टीला तुम्ही सगळ्यांनी यायचंय.